षष्ठः पाठः वीरवनिता विस्पला ऋग्वेदात् उद्धृता अतीव अद्भुता रोमांचकारिणी च एषा कथा स्त्रीणाम सामर्थ्यं दर्शयति ऋग्वेदात् उद्धृता ऋग्वेदातून उद्धृत केलेली अतीव अद्भुता अत्यंत अद्भुत रोमांचकारिणी रोमांचकारक एषा कथा स्त्रीणाम सामर्थ्यं दर्शयति स्त्रियांचं सामर्थ्य दाखवते शस्त्रक्रिया विशारदौ अश्विनी मूलाधारौ स्तः शस्त्रक्रिया करण्यात विशारद असलेले अश्विनी कुमार प्रगत वैद्यक तंत्रज्ञानाचे मूलाधार होते विश्पला चरित्रं हा खलु सर्वेषां खूप सर्वांकडे चरित्र सर्वांसाठी खरोखर प्रेरणादायक आहे का अन्या युद्ध निपुणा राज्ञी प्रसिद्ध इतर कोणत्या युद्ध राण्या प्रसिद्ध आहेत हा युष्माभिः सविस्तर श्रुतः वा पठितः कोणता युद्धप्रसंग तुम्ही सविस्तर ऐकला आहे किंवा वाचला आहेत अपि श्रुता आयुर्वेदस्य महात्म्यविषयका कथा तुम्ही आयुर्वेदाच्या महात्म्यविषयक कथा ऐकल्या आहेत का के प्रसिद्धा आयुर्वेदाचार्या कोणते प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत खेलराज कश्चित् कश्चित खेलराज नावाचा कोणी एक राजा होता विश्पला तस्य पत्नी विश्पला त्याची पत्नी होती सा यथा महाविदुषी आसीत तथैव रणकुशला आसीत् सा यथा ती ज्याप्रमाणे महाविदुषी आसीत विद्वान होती तथैव त्याचप्रमाणे रणकुशला अपि आसीत रण सुद्धा होती रणांगणामध्ये ती पराक्रम सुद्धा करीत असे खेलराजा अपूर पराक्रमी च खेलराजा हा सुद्धा शूर आणि पराक्रमी होता सहा विश्पलया सह सुखेन जीवती स्म तो विश्पले बरोबर सुखाने जगत होता अथ कदाचित शत्रवाः खेलराजस्य राज्ये आक्रमणं कृतवन्तः अथ कदाचित एकदा केव्हा तरी शत्रवाहा शत्रूंनी खेलराजस्य राज्ये आक्रमण कृतवन्तः खेलराजाच्या राज्यावर आक्रमण केले मोठ्या युद्धाला सुरुवात झाली सेनायाः नायकः नायक खेलराज रणरंग प्रविष्टवान सेना या नायक सेनेचा नायक खेलराज रणरंग प्रविष्टवान रणांगणात त्याने प्रवेश केला विश्पला अपी रणरंग प्रविष्टवती आणि विश्पलेने सुद्धा रणांगणात प्रवेश केला भुवम अवतीर्णा चामुंडेश्वरी इव सा शत्रूणा संहारं कृतवती भुवम अवतीर्णा पृथ्वीवर अवतरलेल्या चामुंडेश्वरी इव चामुंडेश्वरी प्रमाणे सा शत्रूणा संहारं कृतवती तिने शत्रूंचा संहार केला तयां पराक्रमच्या दृष्ट्वा शत्रव अपि चकिता अभवन तस्या शौर्य तिचं शौर्य च आणि पराक्रम दृष्ट्वा म्हणजे पाहून शत्रव अशी चकिता हा अभवन शत्रुसुद्धा आश्चर्यचकित झाले एषा रणांगणात यावत न निवार्यते निवार्य सर्वथा न प्राप्यते एषा रणांगणात यावत न निवार्यते जोपर्यंत आपण हिला रणांगणातून बाहेर काढत नाही तावत तोपर्यंत जया हा सर्वथा न प्राप्यते तोपर्यंत आपल्याला जय मिळणार नाही इति चिंतयित्वा शत्रुसैनिका हा युगपत आक्रम्य ताम अवरुद्धवंत असा विचार करून शत्रुसैनिका हा युगपत आक्रम्य शत्रूच्या सैनिकांनी युगपत म्हणजे एकाच वेळी आक्रम्य म्हणजे आक्रमण करून ताम अवरुद्धवंत तिला अडवलं शत्रुसैनिक असख्या विश्पला तू एका शत्रुसैनिका ते असे शत्रुसैनिक असंख्य होते विश्पला तू एकाकीनी पण विश्पला मात्र एकटी होती तथापि तस्या मनसी न अपि अपीत तथापि तरी सुद्धा तस्या मनसी तिच्या मनात भीतीचा लवलेश सुद्धा नव्हता प्रत्युत द्विगुणितेन उत्साहेन युद्ध उत्साहाने तिने युद्ध सुरू केले युद्ध समजे शत्रुसैनिका तस एकम पादम कर्तवंत युद्ध समये युद्धाच्या वेळी शत्रुसैनिका शत्रूच्या सैनिकांनी तस्या हा एकम पादम कर्तितवन्तः युद्ध तिचा एक पाय कापून टाकला अनंतरम परम् परम कारणात् पीडा न भविष्यती निर्णयं कृत्वा ते अनंतरम त्यानंतर इतः परम् एतस्याः कारणात इथून पुढे हिच्यामुळे पीडा न भविष्यती आपल्याला कोणताही त्रास होणार नाही इति निर्णयं कृत्वा असा निर्णय करून ते शिबिरं प्रतिगतवन्तः ते शत्रुसैनिक शिबिराकडे परत गेले यद्यपि विष्पलायाः पादः भग्नः तथापि सा हतोत्साहः न जाता यद्यपि जरी विष्पलायाः पादः भग्नः विष्पलेचा पाय तुटला तथापि सा हतोत्साह न जाता तरी तरीसुद्धा ती हतोत्साह झाली नाही चैतन्यमूर्तिः सा वीराङ्गना एव आसीत् चैतन्यमूर्ती असले ती वीरांगना होती श्वः मया युद्धं करणीयमेव इति निश्चित्य सा पादम पुनः प्राप्तुम ऐच्छत् स्वहा उद्या मया युद्धं करणीयमेव मला युद्ध करायचेच आहे इति निश्चित्य असा निश्चय करून सा पादम पुनः प्राप्तुम ऐच्छत तिने पाय पुन्हा मिळवण्याची इच्छा केली अतः सा निश्चलतया उपविश्य अश्विनीकुमारयोः हो ध्यानं कृतवती अतः म्हणून सा निश्चलतया उपविश्य ती शांत स्तब्ध बसून अश्विनीकुमा ध्यानं हो कृतवती तिने अश्विनीकुमारांचं ध्यान केलं तस्या भक्ते कारण अश्विनीकुमयुक्त पादम योजयित्वा ताम यथापूर्व कृतवंत हे कारणात् तिच्या भक्तीमुळे अश्विनीकुमा अश्विनीकुमांनी लोहयुक्त पादं योजयित्वा लोहयुक्त पायाची योजना करून यथापूर्वं कृतवन्तौ तिला पूर्वीप्रमाणे केले एकत विश्वला यथापूर्व चलितु युद्ध समर्था जाता त्यामुळे चालण्यासाठी युद्ध कर्तुंच आणि युद्ध करण्यासाठी समर्था जाता समर्थ झाली अनंतर दिने सा महता उत्साहेन आगतवती अनंतर दिने दुसऱ्या दिवशी प्रातः सकाळी सा महता उत्साहेन रणरंगम आगतवती ती मोठ्या उत्साहाने रणांगणात आली रणरंगे तान दृष्ट्या चकिता हा, भीता रणरंगे तान दृष्ट्वा रणांगणात तिला पाहूनच शत्रुसैनिका चकिता हा, भीता हा शत्रुचे सैनिक आश्चर्यचकित झाले आणि घाबरले तस्या दर्शन एव धैर्य एव तिला पाहिल्याबरोबरच नष्टं धैर्य त्यांचं धैर्य नष्ट झालं सा यदा सायुध आरब्धवती तदा ते जाताः सा यदा आयुध आरब्धवती जेव्हा तिने शस्त्रांचा प्रहार करायला सुरुवात केली तदा ते हतोत्साहाः जाताः तेव्हा ते सर्व प्रकारे हतोत्साह झाले त्यांचा उत्साह संपला विश्वला शत्रूं कदली इव कर्तितवती विश्वलाने शत्रूंना केळीच्या झाडाप्रमाणे कदली इव केळीच्या झाडाप्रमाणे लीलया करतितवती सहज कापून टाकलं सहस्राधिका हा, सैनिका तयासृत हजारांपेक्षा जास्त सैनिक तिने मारले एवं विश्पला शौर्य कारणत तस्ुद्धे खेलराज्य जय अभवत एम अशा प्रकारे विष्पलायाः शौर्य कारणत विष्पलेच्या शौर्याच्या कारणाने युद्धे त्या युद्धात खेलराजस्य एव जय अभवत खेलराजाचाच विजय झाला वीरवनिता विश्पला भर्त्रा सह रणरंग प्रविश्य युद्धं कृतवती वीरवनिता विष्पला भरत्रा सह नवऱ्या बरोबर प्रविश्य रणांगणात प्रवेश करून शौर्येन युद्ध कृतवती तिने शौर्याने युद्ध केले अनन्तरमपि अश्विनीकुमारयोः अनुग्रहेण पादम पुनः प्राप्तवती शत्रूं संहृतवती च पादकर्तनाद अनंतरम, पाद अनंतरम पाय कापला गेल्यानंतर सुद्धा अश्विनीकुमो अनुग्रहेण अश्विनीकुमारांच्या अनुग्रहाने पादम पुनः प्राप्तवती पाय तिने पुन्हा मिळवला शत्रूं च आणि शत्रूंचा सा वेदवाङ्मये बहुधा प्रशंसिता या साहसामुळे ती वेदवाङ्मयामध्ये पुष्कळ प्रकारे प्रशंसिली गेली विश्वला शौर्यं शौर्य तथा अश्विनीकुमारयोः हो शल्यक्रिया कौशलं स्मरन्तु अस्मान उपदिशती हा। हा शौर्यं विश्वलाचे शौर्य आणि त्याच प्रकारे अश्विनीकुमार हो शल्यक्रिया कौशल अश्विनीकुमारांचं शल्य क्रिया कौशल्य स्मरन लक्षात ठेवा इति अस्मान उपदिशती इतिहासः हा। असं इतिहास आपल्याला उपदेश करतो